जय जय रघुवीर समर्थ दशक दुसरा समास पहिला दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा दशक दोन समास एक मूर्ख लक्षण श्रीराम ओम नमोजी गणनायका एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्त ज भक्त जना अवलोकावे श्री समर्थ म्हणतात की ओंकार स्वरूप एकदंत व त्रिनयन अशा गजाननाला मी नमन करतो हे गजानना तुम्ही तुमच्या या भक्तांकडे कृपादृष्टीने पहावे अशी विनंती आहे तुझ नमु वेद माते श्री शारदे ब्रह्मसूते अंतरी व ते स्फूर्ती रूपे वेदांची माता व ब्रह्मदेवाची कन्या जी श्री शारदा तिला वंदन करू करून तिचे आपल्या अंतरी स्फूर्ती रूपाने राहावे अशी मी तिला प्रार्थना करतो वंदून सद्गुरु चरण करूया रघुनाथ स्मरण त्यागार्थ लक्षण बोली जेल नंतर चरणांना वंदन करून व श्री राम स्मरण करून समर्थ म्हणतात की लोकांनी सोडून द्यावीत म्हणून मी आता मूर्खांची लक्षणे वर्णन करतो एक मूर्ख एक पडत मूर्ख उभय लक्षणी चौ कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे मूर्खांचे दोन प्रकार असतात काही मूर्ख तर काही पडत मूर्ख असतात कौतुक म्हणून मी दोन्हीचे वर्णन करीत आहे श्रोत्यांनी नीट ऐकून त्यावर विचार केला पाहिजे पड़त मूर्खांचे लक्षण पुढील समासी निरूपण सावध होऊन विचक्षण परिशोत पुढे पळत मूर्खांची लक्षणे पुढे एका समासात सांगितली आहेत ती त्यावेळी सुज्ञ श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार परी काही एक तत्पर होऊ नये मूर्खांची लक्षणे सांगावयाची म्हटली तर ती अपार आहेत आता या समासात काही लक्षणे सांगितली आहेत श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावी जे प्रापंचिक जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे जे केवळ प्रापंचिक लोक आहेत ज्यांना आत्मज्ञान नाही अशा केवळ अज्ञानी लोकांची लक्षणे ऐका जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी सखी मानिली अंतरी तो एक मूर्ख ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्मलो त्यांच्याशी जो विरोध करतो व केवळ पत्नीलाच मैत्रीण समजतो तो एक मूर्ख समजावा सांडून सर्व ही गोत श्री आधेन जीवित सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख सर्व नातेवाईकांना सोडून जो केवळ स्त्रीच्या अधीन होऊन स्त्रीलाच आपले गुपित सांगतो तो एक मूर्खच परश्री प्रेमाधरी श्वसूरगृही वास करी कुडेवीन कन्यावरी तो एक मूर्ख जो परश्रीवर प्रेम करतो सासुरवाडीस जाऊन राहतो किंवा शीलाच, विचार न करता कोणत्याही मुलीशी विवाह करतो तो एक मूर्खच समर्थांवरी अहंता अंतरी मानी समता सामर्थ्य विन करी सत्ता तो एक मूर्ख जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसांसमोर अहंकाराने वागतो मनात स्वतःला त्यांच्या बरोबरीने मानतो अंगी सामर्थ्य नसता लोकांवर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो तोही एक मूर्खच आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख जो स्वतःच आपली स्तुती करतो आपल्या देशात असूनही विपत्ती भोगतो आणि पूर्वजांची कीर्ती सांगतो तोही मूर्खच असावा अकारण हास्य करी विवेक सांगता धरी, जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख कारण नसताना जो उगीच हसतो विवेक शिकवून शिकवू गेले असता जो त्याचे ग्रहण करीत नाही व जो अनेकांशी वैर करतो तो एक मूर्खच आपुली धरुणीया दुरी पराव्यासी करी मै मैत्री पर बोले बोले रात्री तो एक मूर्ख स्वकियांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो उठता बसता जो दुसऱ्यांची निंदा करतो तोही एक मूर्खच होय बहुच जागते जन तयांमध्ये करी शयन परस्तडी बहुभोजन करी तो एक मूर्ख अनेक लोक जागत बसले असता त्यांच्यामध्ये एकटाच खुशाल झोपतो किंवा जो दुसऱ्याच्या घरी खादाळा सारखा खूप जेवतो तो एक मूर्खच मान अपमान अ मान अथवा अपमान स्वयंकरी परिच्छिन्न सप्त व्यसनी जयाचे मन तो एक मूर्ख आपला मान अथवा अपमान स्वतःच जो उघड करून सांगतो किंवा ज्याचे मन सात प्रकारच्या व्यसनात रमते तो एक मूर्खच समजावा सात व्यसने म्हणजे धुत वेश्यागमन चोरी चहाटी परदा स्पर्धा रम रार्म, रारमण लघु पक्षी क्रीडा व नायकिनीचे गायन धरून परावी आस प्रयत्न सांडी सावकाश निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख जो दुसऱ्याचा भरवसा धरून स्वतःच प्रयत्न करणे हळूहळू सोडतो व आडसातच संतोष मानतो तो एक मूर्ख घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख घरी ज्ञान सांगतो आणि सभेत जाताना घाबरतो तोही एक मूर्खच आपण होऊन जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट शिकवणेचा माने विट तो एक मूर्ख आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी फाजील सलगी करतो आणि कुणी काही सांगित चांगले शिकवू लागले तर त्यांच्या सांगण्याचा वीट मानतो तोही एक मूर्खच होय नायके त्याशी शिकवी वडिलांशी जाणीव द्यावी जो आरजास हो गोवी तो एक मूर्ख जो आपले ऐकत नाही त्यास जो शिकवतो मोठ्या माणसांच्या पुढे शहाणपणा दाखवतो वडिलांना कमीपणा आणतो तो एक मूर्ख एकाएकी एकसरा जाला विषयी नीला जीरा मर्यादा सांडून सैरा वरते तो एक मूर्ख अचानक जो अचानक काम वासने पायी निर्लज्ज बनतो व मर्यादा सोडून वागू लागतो तोही एक मूर्खच औषध नेघे असो वेथा पथ्य न करी सर्वथा न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख जो रोग असूनही औषध घेत नाही व अजिबात पथ्य पाळत नाही व प्राप्त पदार्थात संतोष मानत नाही तो एक मूर्खच होय संगेवीन विदेशी विदेश करी ओळखवीन संघधरी उडी घाली महापुरी तो एक मूर्खच सोबतीशिवाय जो विदेशात जातो अनोळखी माणसाची संगत करतो किंवा जो महापुरात उडी घालतो तो एक मूर्ख समजावा आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन सक्षु नेमे मानाभिमान तो एक मूर्ख जो जेथे आपल्या आपल्याला मान मिळतो तेथे वारंवार जातो आपला मान कसा राखला राखावा हे ज्याला कळत नाही तो एक मूर्खच सेवक झाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित सर्व जो दुश्चित तो एक मूर्ख आपला नोकर श्रीमंत झाला असता जो त्याच्या अंकित होऊन राहतो अथवा ज्यांचे चित्त सर्व काळ अस्थिर असते तोही मूर्खच जाणावा विचार न कारण दंड करी अप विन स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख कारणांचा विचार न करता जो अपराध केला नसतानाही विनाकारण वी, दंड करतो किंवा जो थोडक्यासाठी कंजूस बनतो तो मूर्ख जाणावा असे समर्थ सांगतात जे जेवलंड पितृलंड लंड, लंड शक्तीविन कै तोंड ज्याचे मुखी भंड उंभ तो एक मूर्ख जो देवाची अगर वडिला वडील माणसांची पर्वा करीत नाही स्वतः अशक्त असून शिविगाळ करतो कुणावरही तोंड सोडून अर्वाच शब्द बोलतो तो मूर्खच जाणावा घरीच्या वरी खाय दाडा बाहेरी दीड बापुडा ऐसा जो का वेड मुडा तो एक मूर्ख घरच्या लोकांशी रागाने वागतो त्यांना टाकून बोलतो व बाहेरच्या लोकांसमोर जो दिनपणे नमून वागतो असा जो कोणी वेळा अज्ञानी असेल तो मूर्खच नीच यातीशी सांगता परश्रीशी एक एक पर एकांत करतो वाटेने जाता जाताना जाताना खात खात जातो तो, तो एक मूर्खच समजावा स्वयनेने परोपकार उपकाराचा अनोपकार करी थोडे बोले फार तो एक मूर्ख स्वतः तर परोपकार करीतच नाही कोणी परोपकार केला तर त्याची फेड उपकाराने करतो थोडे पण बोलतो करतो थोडे पण बोलतो फार असा माणूस मूर्खच होय तपीड खादाड, आळसी खुश्चीड कुटीड मानसी धारिष्ट नाही जयापाशी तो एक मूर्ख जो तापट खादाळ आळशी आणि दुराचारी असून तसेच मनातून अत्यंत दुष्ट कुटील आहे व ज्यांच्यापाशी जराही धैर्य नाही तो मूर्खच होय तपीड खाताळ विद्या विद्या वैभव ना धन पुरुषार्थ सामर्थ्य ना मान कोरडाच आहे अभिमान तो एक मूर्ख स्वतःजवळ विद्या वैभव धन किंवा कुठलाही परमार्थ सामर्थ्य व मान वगैरे नसता जो कोरडाच अभिमान बाळगतो तो एक मूर्खच कपिळ खादाड आडसी कुश्चिड कुटीड मानसी धारिष्ट नाही जयापाशी तो एक मूर्ख जो तापट खादाळ आळशी आहे दुराचारी असून तसेच मनातून अत्यंत दुष्ट कुटील आहे व ज्याच्या पाशी जराही धैर्य नाही तो मूर्खच होय विद्या वैभव ना धन पुरुषार्थ सामर्थ्य ना मान कोरडाच अभिमान तो एक मूर्ख स्वतःजवळ विद्या वैभव धन किंवा कुठलाही परमार्थ सामर्थ्य वा मान वगैरे नसता जो कोरडा अभिमान बाळगतो तो एक मूर्खच लंडी लटिका लबाड कुर्मी कुकुर्मी कुटीळ निचाड निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख उर्मट खोटा लबाळ वाईट कृत्य करणारा कुटील नामर्द व जो फार झोपतो तो एक मूर्खच होय उंची जाऊन वस्त्र नेसे चौबारा बाहेरी बैसे सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख उंच ठिकाणी जाऊन जो वस्त्र नेसतो क्रिया जो चव्हाट्यावर करतो व सर्व काळ जवळ जवळ वस्त्रहीन असतो तोही मूर्खच जाणावा दंत चक्षु आणि घाण प्राणी वसन आणि चरण सर्व काळ जयाचे मडीन तो एक मूर्ख ज्याचे दात डोळे नाक हात पाय कपडे इत्यादी सर्व काळ अत्यंत मलिन असतात तो ही मूर्खच वैधृती आणि नाना कु कुमुहूर्ते जात अपशकुने करी घात तो एक मूर्ख जो गावाला जाताना वैधृती व्यातिपात इत्यादी विधी विविध कुमुहूर्तावर प्रयाण करतो एवढेच नव्हे तर दुसऱ्याला अपशकून करून त्यांनाही घात करतो तो एक मूर्ख जाणावा क्रोधे अपमाने कुबुद्धी आपनास आपण वधी जयास जा नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख जो कुणी अपमान केला असता संतापून आत्महत्या करतो तसे ज्याच ज्यास दृढ बुद्धी नाही तो मूर्खच जाणावा जीव सुखाचा शब्द तोही नीच जनास वंदी तो एक मूर्ख आपल्या जीवलग माणसांना जो दुःख देतो कधी सुखाचा शब्द ही ऐकवत नाही आणि नीच माणसांनाच मात्र वणदन करतो तो एक मूर्खच आपनास राखे परोप परोपरी शरणागतास अवहेरी लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख स्वतःस नाना परीचे जपतो पण शरण आलेल्यांचे रक्षण करीत नाही व संपत्तीचा भरवसा धरतो तो मूर्खच जाणावा पुत्र आणि दारा एकुती इतुकाची मानूनया थारा व सरोण गेला ईश्वरा तो एक मूर्ख आपला मुलगा कुटुंब पत्नी हाच आपला आधार आहे असे समजून जो देवाला विसरून जातो तोही मूर्खच होय जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे हे जयास नेनवे तो एक मूर्ख जसे करावे तसे फळ मिळते हे ज्याला कळत नाही तो मूर्खच समजावा पुरुषाचे नि अष्टगुणे श्रियास ईश्वरी देणे ऐसा केल्या जने तो एक मूर्ख पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी पट अधिक असते अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो तो मूर्खच जाणावा दुर्जनांचे बोले मर्यादा सांडून चाले दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख दुर्जनांच्या संगतीने जो मर्यादा सोडून वागतो व वा दिवसाही डोळे झाकून घेतो असा असून मुद्दाम ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखा वागतो तोही मूर्खच देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही बहु ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख जो देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही असतो तो मूर्खच जाणावा परपिढीचे परपिढीचे मानी सुख परसंतोषाचे मानी दुःख गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख लोकांना दुःख झालेले पाहून ज्याला सुख होते व लोकांना आनंद झाला असता तो दुखी होतो व हरवलेल्या मूर्खच होय विन बोलणे न, न पुसता साक्ष देणे निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख कोणाशी बोलताना आदराने बोलत नाही कुणी तर कुणी न विचारताच साक्ष देत व निंद वस्तूंचा स्वीकार करतो तो मूर्खच जाणावा तूक तोडून बोले मार्ग सांडून चाले कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख महत्व सोडून जो वायफड बडबडतो उत्तम मार्ग सोडून जो आडमार्गाने जातो व नीच कर्मे करणारांशी जो मैत्री करतो तो मूर्खच होय पत्य राखो नेने कदा विनोद करी सर्वदा हसता खिटे हसता खिटे पेटे द्वंद्व तो एक मूर्ख जो आपली पत कशी राखावी हे जाणत नाही सदा सर्वदा चेष्टा मस्करी करतो त्याला कुणी हसले तरी मात्र चिडतो आणि भांडायला लागतो तोही मूर्खच होय होड घाली अवघड कांजेवी न करी बडबड बोलोची ने नेने मुख जड तो एक मूर्ख जो अवघड मारतो किंवा जो कामाशिवाय उगीच बडबड करतो अथवा जो आवश्यकता नसूनही बोलत नाही तो एक मूर्ख जाणावा वस्त्र शास्त्र दोन्ही नसे उंचे स्थळी जाऊन बैसे जो गोत्र गांस विश्वास आहे तो एक मूर्ख स्वतः जवळ चांगली वस्त्रे किंवा उत्तम विद्या वगैरे काहीच योग्यता नसताना जो उच्चा जाऊन बसतो तो जो भाऊबंधांवर विश्वास ठेवतो ते मूर्ख ते दोघही मूर्खच तस्करांशी ओळखी सांगे देखील वस्तु तेची मागे आपले अनहित करी रागे तो एक मूर्ख जो चोराला आपली माहिती देतो जी वस्तू दिसेल ती मागतो अथवा रागा रागाने आपलेच अनहित करतो तो मूर्खच असतो हीन जनाशी बरोबरी बोल, बोल बोले सरो तरी वामहस्ते प्राशन करी तो एक मूर्ख हीन लोकांशी जो बरोबरी करतो उत्तरास प्रतिउत्तर या रीतीने जो बोलतो आणि डाव्या हाताने जो पाणी पितो तो मूर्ख जाणावा समर्थांशी मत्सरधरी अलभ्य वस्तूंचा हेवा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख श्रेष्ठ लोकांचा मत्सर करणारा अलभ्य वस्तूंचा हेवा करणारा व आपल्याच घरात चोरी करणारा मूर्ख होय सांडुनिया जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विन वेची वयसा तो एक मूर्ख ईश्वरास सोडून जो मनुष्याचा भरवसा धरतो आणि मनुष्य जीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवितो तो एक मूर्खच होय संसार दुःखा चेनी गुन्हे देवास गाडी देणे मैत्रांचे बोले उणे तो एक मूर्ख संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखांमुळे जो देवाला शिव्या देतो आपल्या मित्रांचे जो दोष जो लोकात उघड करून सांगतो तो एक मूर्खच अल्प अन्याय क्षान क्षमा न करी सर्व धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख कुणी लहान सहान अपराध केला तरी तो क्षमा करीत नाही व त्या व्यक्तीस सारखे धारेवर धरतो तसेच जो विश्वासघात करतो तो एक मूर्खच जाणावा समर्थांचे मनीचे तुटे जयाचे सभा विटे क्षणाभरा क्षणा पालटे तो एक मूर्ख जो श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो सभा ज्याला विटते कंटाळते जो क्षणात चांगला तर क्षणात वाईट असा वागण्यात अस्थिर असतो तो मूर्खच असतो बहुत बहुता दिवसांचे सेवक त्यागून ठेवी आणि ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख कित्येक दिवसांचे जुने सेवक काढून टाकून जो नवीन ठेवतो व ज्याच्या सभेला कोणी योग्य नेता नसतो तो मूर्खच जाणावा अनितीचे अनितीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख जो अनितीने द्रव्य मिळवितो धर्म नीती न्याय यांची पर्वा करीत नाही आणि आपल्या सहकार्यांना दुखवतो तो एक मूर्खच होय घरी असो न सुंदरी जो सदांचा पर, परद्वारी बहुतांचे अचिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख घरी स्वतःची सुंदर पत्नी असतानाही जो नेहमी परसरीच्या नांदी लागतो अनेक लोकांचे उष्टे जो स्वीकारतो तोही मूर्खच आपले अर्थ दुसऱ्या पाशी आणि दुसऱ्याचे अभिलाशी पर्वतकरी हिनासी तो एक मूर्ख आपले द्रव्य दुसऱ्या पाशी ठेवतो व दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा धरतो हलक्या लोकांच्या बरोबर घेण्या देण्या घेण्याचा व्यवहार करतो तो मूर्ख जाणावा अतिताचा अंत पाहि कुग्रामामध्ये राह तो एक मूर्ख जो अतिथीला त्रास देतो कुग्रामात राहतो व सदा सर्वदा चिंता करीत असतो तो मूर्ख जाणावा दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे डोई खाजवी तोही दोही हाते तो एक मूर्ख दोन व्यक्ती काही खाजगी बोलत असता हा तिसरा विनाकारणच तेथे जाऊन बसतो व दोन्ही हातांनी डोळे डोके खाजवितो त्यास मूर्खच म्हणावे उदकामध्ये सांडी गुरडी पाये पाये कांडोळी सेवा करी हिन कुडी तो एक मूर्ख स्वतः स्वच्छ पाण्यात चूड टाकतो पायाने पाय खाजवतो हिन कुडाची सेवा करतो तो मूर् एक मूर्खच श्री बाळका सलगी देणे पिशा, पिशाच्या सन्निध बे मर्यादेवीन पाळी सुने तो एक मूर्खच श्री श्री व मुले यांच्यात उगीच मिसळतो पिशाच्या जवळ जाऊन बसतो कुत्रे पाळतो पण त्यास शिस्त लावत नाही तो एक मूर्खच परश्रीशी कळह करी मुखी नसतु ने घाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख जो परश्रीशी भांडतो मुख्या जनावरांना शस्त्राने मारतो मूर्ख माणसाची संगती करतो तो, तो मूर्ख जाणावा कळह पाहता उभार आहे तोडविना कतुक पाहे खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख जो भांडण तंटा पाहत उभा असतो तो सोडविण्याचा प्रयत्न करीत करीत नाही उलट कौतुकाने बघतो जे खरे असते ते सोडून खोटे सहज करतो तो एक मूर्खच होय लक्ष्मी आलियावरी जो मागील ओळखी न धरी देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख संपत्ती प्राप्त झाली असता जो कुणी जुन ओळख ठेवत नाही व देव ब्रह्मा ब्राह्मणांवर सत्ता दाखव गाजवतो तो मूर्ख जाणावा आपले काज होय तन बहुसाल कार्य न करी तो एक मूर्ख जो पर्यंत स्वतःची गरज असते तो पर्यंत जो इतरांशी नम्रतेने वागतो मात्र कुणाच्या उपयोगी पडत नाही तोही मूर्खच अक्षरे गाडून वाची का ते घाली निघा निघान करी पुस्तकाची तो एक मूर्ख जो पुस्तकांना अक्ष अक्षकां जो वाचताना अक्षरे गाडतो किंवा पदरची घालून वाचतो व पुस्तकाची निगा राखत नाही तो मूर्खच होय आपण वाचिता कधी कोणास नेदी दिवून ठेवी बंदी तो एक मूर्ख जो आपण कधी ग्रंथ वाचत नाही किंवा दुसऱ्या कुणालाही वाचायला देत नाही बासनात बांधून ठेवून देतो तोही मूर्खच हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे चित्त देऊन शहाने अशी ही मूर्ख लक्षणे अपार आहेत यांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने अंगी चातुर्य बाणते म्हणून शहाने लोक नेहमी एकाग्र मनाने त्याचे श्रेवण श्रवण करतात लक्षणे अपार असती परी काही एक येथामती त्या त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केले पाहिजे मूर्खांची लक्षणे अपार आहेत त्यातील काही त्यांचा त्याग म्हणून यथामती वर्णन केले आहेत तरी श्रोत्यांनी क्षमा करावी उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी पुढील समाजाशी आगवी निरोपली मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणे घ्यावीत यासाठी आता पुढील समासात त्या सर्व उत्तम लक्षणांचे वर्णन केले आहे इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ